2015 मध्ये क्लासमेट्स तू ही रे आणि हंटर या चित्रपटांतून तिचे जोरदार परफॉर्मन्सेस आपण पाहिले. पण आता सई नेमकं काय करते, ती कोणत्या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे आणि कधी, हे सगळे प्रश्न असतीलच. तर सई ताम्हणकर 2016 मध्ये तब्बल 5 सिनेमांमध्ये दिसणार आहे. ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित राक्षस या चित्रपटात सई ताम्हणकर दिसेल शरद केळकर सोबत. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालंय. एक कौटुंबिक सिनेमा ज्यात सस्पेन्स, थ्रिलर आणि भावनिक बंध या सगळ्या गोष्टी असतील. चित्रपटाचं पोस्टर एखाद्या जुन्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाप्रमाणे आहे. सई करत असलेला दुसरा चित्रपट आहे फॅमिली कट्टा. वंदना गुप्ते यांची पहिली निर्मिती असलेला हा चित्रपट चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित करतायत, ज्यात सई स्पेशल अपिअरन्स मध्ये दिसणार आहे. मंगलाष्टक वन्स मोर नंतर पुन्हा एकदा सईने कॅमिओ दिलाय तो ह्या चित्रपटात. फॅमिली कट्टा येत्या 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होईल अशी चर्चा आहे. डबल सीट नंतर क्षितिज पटवर्धन आणि समीर विद्वंस घेऊन येतायत YZ नावाचा चित्रपट, ज्यात सई ताम्हणकर असेल अशी चर्चा आहे. गजानन नावाच्या शालेय शिक्षकाची ही कथा आहे जी पुण्यात घडते. यात सईची भूमिका नेमकी काय असेल हे अजून कळलेलं नाही, परंतु चित्रपटाचं नावच लक्ष वेधून घेतंय हे नक्की. गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी यांचा जाऊन द्याना बाळासाहेब चर्चेत ठरतोय तो त्याच्या एका फोटोमुळे. परंतु ह्या चित्रपटात देखील सईचा स्पेशल अपिअरन्स असणार आहे असं दिसतंय. सई स्वतःच या प्रोजेक्टला घेऊन खूप उत्सुक आहे. सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार हा सईचा आणखी एक चित्रपट असेल जो 2016 मध्ये रिलीज होईल. सई सोबत या चित्रपटात असेल प्रिया बापट. सई आणि प्रिया पुन्हा एकदा एकत्र येण्याची जोरदार चर्चा आहे. सांगतो ऐकानंतर विधी कासलीवाल यांची ही दुसरी मराठी निर्मिती असेल. दोन मैत्रिणी अशा अनुषंगाने जाणार हे कथानक असावं अशी चर्चा आहे. तर सईची 2016 ची एंट्री जोरदार असेल यात शंका नाही. सईच्या 5 सिनेमांपैकी कोणता सिनेमा पाहण्यास तुम्ही अधिक उत्सुक आहात आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये. हाय, मी सई ताम्हणकर आणि तुम्ही पाहतात रात्री मराठी.